माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत. मित्र, आपल्याला आठवत असेल साधारण 3 वर्षांपूर्वी आम्ही रात्रीच्या वेळी पाऊस पडलेला, लाईट नव्हती आणि अशा वेळी एका डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या गावामध्ये आलो होतो एका व्यक्तीला भेटण्यासाठी. त्या व्यक्तीचं नाव जनाबाई पाटील. आज वयाची 78 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि 75 मध्ये असताना आपण त्यांचा एक मराठवाड्याची बहिणाबाई या नावाने एक मुलाखत घेतली होती. ती इतकी प्रचंड गाजली की मिलेनियम लोकांनी जगभरातल्या ती मुलाखत पाहिली की एक बाई एकही दिवस शाळेत न गेलेली आणि 350 गाणी त्यांनी स्वतः लिहिली आणि त्यांनी आपल्या चॅनलसाठी गाणी म्हणून दाखवली होती. पुढचा भाग करण्यासाठी आज 3 वर्षाचा गॅप पडला, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता, खरं तर प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नसते, ती कुठे येते. संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, बहिणाबाई असतील, ह्यांनी एकही दिवस शिक्षण घेतलं नव्हतं, पण ईश्वरानं म्हणा किंवा कोणी म्हणा त्यांच्यात प्रतिभा अशी दिली होती की त्यांनी हजारावर पदं लिहिली, गाणी लिहिली, अभंग लिहिले. अशाच आमच्या मराठवाड्याच्या बहिणाबाई ही उपाधी मिळवलेल्या जनाबाई पाटील यांची मुलाखत आल्यानंतर झी टी व्हीचा नवदुर्गा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. आपल्या चॅनलवरची मुलाखत पहिल्यांदा, पण लॉकडाऊनमुळे तो पुरस्कार वितरण झाला नाही. गुजरात सरकारचा फोन आला होता, त्यांचाही पुरस्कार त्यांना मिळणार आहे. आता हे लवकर सुरू होतील सगळे प्रोसेस. तर मला वाटतं आता अधिक वेळ न घेता आपण जनाबाई पाटील यांचं पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आपण स्वागत करूया. आजी, आपलं स्वागत. स्वागत. हा, कशा काय म्हणून सुरुवात करता आज तुम्ही सांगा, कोणत्या गीताने सुरुवात? 4 गोष्टी बोलते. हा बोला. मी काही लिहिलेले नाही, शिकलेले नाही, वय 78 झालेलं आहे माझं, परंतु हे परमेश्वराची काय माझ्यावर कृपा आहे की पांडुरंगाची दृष्टी, सरस्वतीची मती म्हणून गुरुची कृपा, याच्याबद्दल मला काहीतरी देवाने हे 4 अक्षरं शाळेमधले दिले. एवढा माझा रात्रा दिवस जीव तळमळतो की काही करायचं होतं परंतु शाळा शिकायचं होतं. शाळेचं एक विज्ञान जर शिकलं तर एका वेदाचं ज्ञान राहतं या. आणि असले समाजशास्त्र, हे शास्त्र, मोबाईल, 7-12 नक्कल, किलोमीटर, लिटर, हीटर, हे तर काही सगळं कळालं असतं, परंतु इंग्लिशमध्ये अर्थ करून बोलायला लागते. म्हणून आमच्यासारख्याला अनपडा सुशिक्षित बेकार आहो आम्ही, परंतु या परमेश्वराच्या बुद्धीने काय 4 गोष्टी आलेल्या ते बोलते मी. सुरुवातीला कोणतं म्हणता तयार केलेलं गाणं? शाळेच म्हणा हेच म्हणते आधी. बरं, म्हणा मी शाळेच. निराक्षरच आहे मी, काय अक्षर नाही, निराक्षर असून सनी सुद्धा म्हणते. काय कराव बाई मी शाळेला गेला. आले का? दुसरं घ्या. जन्माचा म्हणते माझ्या. बर, जन्मभूमी माझ चोबळी, वडिलाच नाव बाबा पाटील, आईच नाव रुक्मिणी, समुशाच्या घरी तानी, आई वारली लहानपणी, वनवासाला काय उनी, ऐका हो चित्त देवोने, जनी सांगती जन्माची कहाणी, ऐका हो चित्त देवोने, माझ्या सांगतीच्या घडणी, तेच माझ्या माया बहिणी, जनीला नाही कोणी, देवो निघाला पाणी, ऐका हो चित्त देवोने, जनी सांगती जन्माची कहाणी, ऐका हो चित्त देवोने, असे माझ्या सांगतीच्या घडणी म्हणले की ते असे तसे गेले काही दिवस, मग झाले लगीन, लगीन होते गिन, मड्याचा होता इटाळ, सर्व्याला त्याचा कट्टाळ,
सासूचा रोज मार नवऱ्याचा सदा मार मंगलक्र झाले चार जीव करतो हूर हूर राव का जावनी गोनी ऐका हो चित्त देवोनी जनी सांगती जन्माची कहानी ऐका हो चित्त देवोनी आपल्या माग एक शनी कुत्र आले कुणी कुणी धरले हाताला येऊने बरोबरचे मेल चार डोर बरोबरचे मेल चार पोर जनीला औक्षे फार हे जगाची बोलनी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहानी ऐका हो चित्त देवोने पहा देके दिवशी कसा चमत्कार संग घेऊन भयनेस खेळ गेले माळवंदास एकाएकी अकस्मात दोघी पडलो अंगणात वचलात काही नाही जनी हाय शानी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहानी ऐका हो चित्त देवोने लेख गेली नांदण्यास मग आल्या दोघी सुना पाणी ते मागू कुणा नवरा तर भलता शाना सांगते बंधू भगिनी ऐका हो चित्त देवोने जनी सांगती जन्माची कहानी ऐका हो चित्त देवोने हे दुःख सांगू कोणाला आई माझ्या रुक्मिणीला सख्या माझ्या विठ्ठलाला माझा दंडवत त्यांच्या चरणी ऐका हो चित्त देवोने वर्षीचे जनाबाई पाटील शाळेचं तोंड पाहिलं नाही अक्षरांची ओळख नाही 350 अधिक गीतं लिहिली आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिले विशेष म्हणजे पद लिहिले अभंग टाईपमध्ये लिहिले आता हे पद ऐकवलं ते लिहिलं पोवाडेसुद्धा लिहिलेले आहेत आत्ता म्हटलेलं हे पोवाडाच होता जन्माचा पोवाडा माणसाचा ह्यांच्या जन्माचा पोवाडा काय घडलं काय व्यथा झाल्या काय काय झालं कथा तर मला वाटतं आणि यमक कुठंच चुकत नाही ही किती मोठी कमाल आहे प्रतिभेची आणि मला वाटतं गेल्या पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या शिक्षणाबद्दलचं ऐकलं होतं एक गाणं पद व्यसनमुक्तीवर तुम्ही लिहिले का जी काही हां तर आपण आता व्यसनमुक्तीवर त्यांनी काय लिहिले कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिले ऐकूया जनाबाई पाटील ते भजन करतात त्याच्या हरे हरे म्हणायचं गाणं हरे 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 काल ते बंबईचं पाणी पण हरे हरे माडज क्षेत्र बहु आहे हो पवित्र ध्वज गुरुच्या माळावरी आसन मुद्रा लावनिया उन्मनीत राहे ब्रह्मचारी प्रेमनाथ पुरुष होते भारी राम राम विष्णुनाथ महाराज त्यांच्या सेवेत 20 वर्षापासून गोकित आले कलूर गावात राम राम माझ्या मनी गुरुचा भाव गुरु माझ्या गावी आव चरण तीर्थाला राव राम राम मधुकर फार शाना ओळखितो दारूच्या खुना पाय धिवाया पाणी तुम्ही आना राम राम सर्वादि राजा बाई
पळायाची केली गाई गाई बोलवाय आली आकाशी बाई आम्हा कैच भेव नाही राम राम इंद्रबाई बसली दडून हिला गावन दिले निवडून मी आले हो पोती कारण मला न्याव सोडवून राम राम भागाबाई बोलती ग सुबा ह्या वाड्यात भरली आसबा दाराला घरदनी उबा राम राम रासा पाटीला लेत याने पळ काढले गावात दारू पिऊन केला ह्यान घात गुरु पापाल पदरात राम राम घरदन्याने काढली खोड पोती झाली आवगड काही लज चलना कोणीकड मुरली सावकार पळाया जड पळा गुरु गावाकड राम राम संध्या झाला सारा वारा पार्वत बाई आली या घरा बाईला बिडी मागत माती पडो तुझ्या रे ज्ञानात राम राम माझ्या घरी आले गुरु मालकानी सोडलेत दारू त्यांच्या संग प्रेमान रहो राम राम सद्गुरु प्रेमनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। तर मित्र जनाबाई वारकरी संप्रदायाच्या टिपिकल पाटील घराण्यातून आलेल्या त्याच्यामुळं प्रत्येक ह्याला टच त्यांचा असतोच। आता जी व्यसनमुक्तीचं त्यांनी पोवाडा म्हणला त्याला सुद्धा टच वारकरी संप्रदाय दिसत असेल, पण संप्रदाय कुठला जरी असला तरी यमक कुठं चुकत नाही आणि यमक चुकलं की गाताना आणि गाऊन म्हणतात विशेष म्हणजे त्यांना मुखपाठ आहेत 350 गाणे आपल्याला काहीच लक्षात राहत नाही। ही एक अद्भुत किमया आहे ईश्वराची। आता कोणता विषय घ्यावा आपण? पतिदेवाला विनवणी करणारे ते पद देहावरचं का? आता देहावरचं एखादी आपण रचना सादर करावी। या गाण्याचं नाव आहे कुलूप। ते देहावरला कुलपाला कवा मरून गेल्यावर काय नाही म्हण देहावरला कुलूप म्हणते। मी सांप्रदायिक आहे म्हणून अशा गोष्टी सांगते तुम्हाला तेवढ्या त्याच वेशनातले नव कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना किल्लीचा मालक तो हा सद्गुरु एक किल्लीचा मालक तो हा सद्गुरु एक धनाचे कोठार लुटिले अपार धनाचे कोठार लुटिले अपार काय केले एक पांडुरंग काय केले एक पांडुरंग कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना किल्लीचा मालक तो सद्गुरु एक जनी मन देवा करीन तुझी सेवा सुळापाशी उभा पांडुरंग सुळापाशी उभा पांडुरंग कुलूप झाले बंद किल्ली सापडे ना किल्लीचा मालक तो सद्गुरु एक धनाचे कोठार लुटिले अपार धनाचे भांडार लुटिले अपार नेत्र उघडून पाहे परिब्रह्म नेत्र उघडून पाहे
परिभ्रम कुलूप झाले बंद किल्ली सापडेना किल्लीचा मालक सोहा सद्गुरु एक तुका म्हणे आयशा किल्ल्या झाल्या किती तुका म्हणे आयशा नाही तुका म्हणे तुका म्हणे किती मी लेखीन किती नाही की तुका म्हणे आयशा किल्ल्या झाल्या किती ध्येयाच्या संगती कोणी नाही देहाच्या संगती कोणी नाही कुलूप झाले बंद किल्ली सापडेना किल्लीचा मालक तो सद्गुरु एक सद्गुरु प्रेमनाथ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुलूप झाले बंद किल्ली सापडेना म्हणजे देहाची किल्ली किती सुंदर संकल्पना आहे. आता आपल्या मराठवाड्याच्या बहिणाबाईने सादर केलेली तर अशी कितीतरी विषय आहेत. 350 जास्त रचना यांनी तयार केलेल्या आहेत. आता मी पुढची रचना एक विषय सांगतो तुम्हाला म्हणजे शिक्षणाचं काय महत्त्व आहे. स्वतः जरी शिकल्या नाहीत तरी आपल्या पुढची पिढी शिकली पाहिजे, महिलांनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे ही त्यांची तळमळ सातत्याने वेगवेगळ्या गीतांतून आपल्याला दिसते. तर मी विनंती करतो की ते आम्हाला एक तुम्ही लिहिलेलं पद ऐकून दाखवा. मी अभिभाषण करायचं होत. मी काय निराक्षर आहे परंतु एक शाळेचे गाणं छोट मोठे केलेले आहे म्हणून एक तुमच्या पुढे मांडते. मी तज्ज्ञान माणसापुढे सुज्ञान माणसापुढे एक येड्यानं गाल्याने गाऊन घेते. अरे आई हात जोडी तो तुला आई हात जोडी तो तुला मला गये ना पहिला पाडा मला गये ना पहिला पाडा गुरुजीन दिलाया धडा कानाशी लाविलाय खडा आई हात जोडी तो तुला आई हात जोडी तो तुला भट ब्राह्मण बोलावून पाटीचे मूर्त पाहून गुरुजीला वस्त्र देऊन धाडिले शाळेला आई हात जोडी तो तुला आई हात जोडी तो तुला मला गये ना बारा खडी गुरुजीन मारिली छेडी सांगतो तुला आई हात जोडी तो तुला आई हात जोडी तो तुला नको गधाडू मला शाळेला आई हात जोडी तो तुला आई लवकर दे ग जाईन दयाचा मट्टा मी तरी पजाईन पहाटे शाळे गेल बघा माझ्या ग अंगी नाही ताटा मी ग खातो शिळा मट्टा आई हात जोडी तो तुला आई हात जोडी तो तुला आई ग तुझा एकुलता एक अभ्यास केलो सारी रात येना ग मला धडा आई हात जोडी तो तुला नको ग धाडू मला शाळेला
आई हात जोडी तो तुला। वयाची 78 पार केलेली असल्यामुळे थोडासा स्मृतिभ्रंश स्वाभाविक आहे होणं, पण तरीही यांची प्रतिभा काही कमी झालेली नाही। यांनी जसं देशावर लिहिलं, महिलांवर लिहिलं, बाईवर लिहिलं आणि गायीवर लिहिलं, देवावर तर अर्थात ते वारकरी संप्रदायाचे आहेतच। आता तुम्ही म्हणाल गायीवर कसं काय काय लिहिलं आणि कसं लिहिलं, तर त्यांचेच तोंडून ऐका की कसं लिहिलं काय लिहिलं। आजी सांगा काय झालं, गायीवर कसं गाणं लिहिलं काय। एक लहानशी गाय होती, तिची आई मरून गेली। एखाद्या साधू होता माणूस, वेडा सावडा, फुलं आपल्या इथला तोंडारचा फुलारी होता। त्यानं पासून पोळून मोठं करून इली वासरू दिली, त्याचं नाव लवटवलं, ह्या गायीचं नाव वनवाशी म्हणून चिता ठेवलं। पुन्हा त्याच्या गाववाल्याने एक असं एक ठरवली की आणि ज्याण्या गायीचं ढवा जेवण करावं, पाळणा करावं म्हणून अशी इच्छा झाली। त्यावेळेस तिचं ढवाळ केलं, पाळणा केलं। काय पाळणा म्हणावं हिच्या वनवासाचा म्हणून त्यावेळेस मी येणं बागडे हो कारण निराक्षर असं अक्षर झोले लिहिले। कामधेनूचा पाळणा ऐका, सीता मनोनी मारत्यात का, लऊ बाळाचा हलूया जो का, जुबाळ जुरे जो। लहानपणी हिची मारली आई, फुलारी महाराज गेले लवलाई, घेऊन जाव आपल्या गावी जुबाळ जुरे जो। पोसून पाळून हे म्हणलं का केली या मोठी, फुलारी महाराज झाले हो कष्टी, घेऊन हिंड त्यात लावून पोटशी जुबाळा जुरे जो। पोसून पाळून केली या मोठी, पूर्वी जन्मीचा होता ते बाप, लहान थोरानी घ्याव लक्षात, सीता सीता हे आसमानीत जुबाळ जुरे जो। सीता माईला आणलं डोहाळ, हिरव्या झुलीवर रेशमी फुल, जेऊ घालावे लहान मुल जुबाळ जुरे जो। बारश्याची मनी हे हौस, सायासा मध्ये लोटले दिवस, नेम ठरविलाय दुवादशीस जुबाळ जुरे जो। पाना घाला हो संध्याकाळी, सारी मंडळी या हो देवळी, विठ्ठल नामाची वाजवा विटाळी जुबाळ जुरे जो। तर संवेदनशील मन असलं आणि त्याला प्रतिभेशी जोड असली की बाईवरच काय गायीवर सुद्धा गाणं बनू शकतं, कारण त्यासाठी ममता असावी लागते, प्रेम असावं लागतं अंतरामध्ये, आणि अर्थातच आमच्या जनामायाकडे ते भरभरून आहे वारकरी संप्रदायाचे आहात। आणि तिसऱ्या मुलाखतीसाठी मी लवकरच येणार आहे, तुम्हाला सोडणार नाही, कारण वाचक मला आमचे दर्शक अनेक हजारो मेल करत आहेत की त्यांचे आणखी भाग दाखवा। तर या भागाचं शेवटचं देशावरचं किंवा राज्यावरचं आमच्या हा, तर शेतकऱ्याची काय अवस्था आहे, कुणब्याची काय अवस्था आहे, त्यावरच शेवटच आजच्या या भागापुरतं शेवटचं गाणं म्हणण्याची विनंती मी आमच्या जनामायला करतो, आमच्या मराठवाड्याच्या बहिणाबाई, आणि त्यांच्याकडे माईक सपोर्ट। एक माझ्या एक जीवाला एक वाटतं आनंद की ह्या भारत देशामध्ये मी कशी जन्मले, या देवाचा किती उपकार सांगू। महाराष्ट्र माझा छान, देशाचा मला अभिमान, लय देशाचा अभिमान, मी या महाराष्ट्रात कसे जन्मले म्हणून देवाचा माझ्यावर मी उपकार जाणते म्हणून त्याच्यावर एक मी एक छोटी मोठी कवी केले ते मी आता म्हणते। महाराष्ट्र माझा छान, देशाचा मला अभिमान, महाराष्ट्र माझा छान, देशाचा मला अभिमान,
शिवाजी महाराज क्षेत्रपती संभाजीने केली अख्याती वीर सूर होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान रावणाच्या बागेत राहतो मारुती फळ असून आज्ञा नव्हती तशी शेतकऱ्याची गती पिकवितो माणिक मोती शेतकरी होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान सुखदेव दत्तगुरु ते नाही काय भाऊ भाऊ भगतसिंग सुखदेव आणि सुभाष बाबू आणि राजगुरु त्यांनी लढाई केली सुरू देशाचा धरून अभिमान देशासाठी दिले प्राण वीरसूर होऊन गेले मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान जशाची राणी एक लक्ष्मीबाई लढण्याची केली गाई गाई कमरेला कंबर पटा पाठीवर ते आहे ढाल हातामध्ये घेऊन तलवार इंग्रज केली जर जर देशाचा मला अभिमान वीरसूर होऊन गेली मान देशाचा मला अभिमान महाराष्ट्र माझा छान देशाचा मला अभिमान हे कवी केलं कुण पाटील जनाबाईन देशाचे गाती गुण गान महाराष्ट्र माझा छान भारत माता की जय जय शिवाजी जय तुष्ण या अष्टपैलू प्रतिभावान प्रतिभेच्या धनी जनाबाई पाटील यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आज आपण पाहत आहोत. लवकरच आता एवढा गॅप देणार नाही, लवकरच तिसरा भाग ज्यावेळेस मी या भागात येईल तुमच्याकडे नक्की मी फोन करून येऊन तिसरा चौथा जेवढे शक्य आहेत तुम्ही पाठ करून ठेवायचं आणि तुम्ही वेळ दिलात इतकं सगळं. आणि जनाबाई म्हणजे नुसत्या कवयित्रीच नाही तर ह्या परिसरातल्या पुढारी नाहीत, इथे ह्या काही बायका येऊन बसतात त्यांच्याकडे सल्ले ऐकायला त्यांना मार्गदर्शन करणार. हां गावातल्या बायका येऊन बसतात काही यांची सल्ले घेण्यासाठी, कुठं नवरा बायकोचं काही सुरू असलं आमच्या जनाबाईलाच बोललं जातं. तर अशा आमच्या मराठवाड्याच्या बहिणाबाईची ही मुलाखत मी आजचा दुसरा भाग इथंच थांबवतो. जय जगत्.